नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावी सामाजिक शास्त्र सेतू अभ्यास दोन हजार चोवीस उत्तर चाचणी अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण तीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इतर विषयांच्या किंवा इतर वर्गांची सेतू अभ्यास पूर्व चाचणी उत्तर चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेतू अभ्यास दोन हजार तेवीस चोवीस प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि प्रश्नपत्रिका अभ्यासा इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयावर पंधरा गुणांची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला खालीलपैकी योग्य पर्यायला बरोबर अशी खून करा चार गुणांसाठी चार प्रश्न देण्यात आलेले आहेत पहिला प्रश्न मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम येथे सापडला पहिला पर्याय बरोबर आहे टांझानिया दोन मानवाला लॅटिन भाषेत काय म्हणतात चौथा पर्याय बरोबर आहे हो तिसरा प्रश्न ताट उभा राहणारा या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे तिसरा पर्याय बरोबर आहे इरेट चौथा उत्क्रांती प्रक्रियेत कोणत्या मानवा स्वरयंत्र विकसित झाले होते दुसरा पर्याय बरोबर आहे बुद्धिमान मानव प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिही चार गुणांसाठी आपण उत्तरांसहित वाचू एक शेतीचे पुरावे वर्षांपूर्वी इस्राइल व इराक येथे मिळाले दोन शेती हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन होते तीन मातीची भांडी घरातील स्त्रियांनी हातांनी घडवलेली होती चौथे युगाच्या सुरुवातीला कुडाची घरे होती प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तरे लिहि चार गुणांसाठी एक चिंपाजी सारखा वानर कठीण कवचाची फळे कशाने फोडत असे उत्तर चिंपाजी सारखा वानर कठीण कवचाची फळे तोड हत्यारेने फोडायचा दुसरा प्रश्न आघात तंत्र म्हणजे काय उत्तर एक गोटा दुसऱ्या गोटावर आपटून दगडाचे चिलखेकांनी याला आघात तंत्र असे म्हणतात तीन दगडाच्या लांब पात्यापासून मानवाने कोणती हत्यारे बनवली उत्तर दगड्याच्या लांब पात्यापासून मानवाने सुरी तासणी टोचा छिन्नी यांसारखी हत्यारे बनवली चौथा प्रश्न आपण वापरतो ती दिनदर्शिका कशावर आधारलेली असते उत्तर आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते प्रश्न चौथा चुकी बरोबर सांग तीन गुणांसाठी एक शाळेत प्रवेश घेणे हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे बरोबर दुसरे बँकेत कॅशियर पैशाची देवाणघेवाण करणारा अधिकारी असतो बरोबर तिसरे माहितीचे प्रसारण हा संदेश वाहनाचा भाग नाही चूक आता भूगोल या विषयावर पंधरा गुणांची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिह उत्तरांसहित वाचून घेऊ एक पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात दोन विषुववृत्तामुळे वृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध म्हणतात तिसरे सजीव त्यांनी व्यापलेल्या भागात जीवावरण म्हणतात चौथे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे प्रश्न दुसरा चुकी बरोबर ही चार गुणांसाठी एक समोच्च रेषा पद्धती जमिनीचा उंच संकल्पना दाखवण्यासाठी करतात बरोबर दोन सांकेतिक खुणा या बहुदा भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात नसतात चूक तीन सांकेतिक चिन्हे ही चित्ररूपातील लहान आकृती होय बरोबर चौथे मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले बरोबर प्रश्न तिसरा दिलेल्या नकाशाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरेली पाय या ठिकाणी काही प्रमुख नगदी पिके व वा वाहतूक मार्ग यांचा नकाशा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न पाहू पहिला प्रश्न आपल्या राज्यात केशर कोठून आणावे लागेल त्यासाठी सोयीचा मार्ग गिरव या ठिकाणी सूचीमध्ये केशरसाठी अशा प्रकारेची सूची देण्यात आलेली आहे अशी सूची आपल्याला शोधायची आहे पा या ठिकाणी आहे ही सूची आणि या बघा महाराष्ट्र या राज्यात आणायचं आहे आणि हा मार्ग आपण या ठिकाणी गिरवून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला गिरवून घ्यायचं आहे केशरपासून इथे महाराष्ट्रपर्यंत दुसरा प्रश्न आपल्या राज्यात लवंग आणण्यासाठी मार्ग निश्चित कर व गिरो आता लवंगसाठी कशा प्रकारची सूची दिलेली आहे या पद्धतीची मग बघा या ठिकाणी खाली लवंगची सूची देण्यात आलेली आहे आणि लवंग आपल्या राज्यात आणण्यासाठी हा मार्ग गिरवायचा आहे या ठिकाणी बघा अशा पद्धतीने हा मार्ग महाराष्ट्रापर्यंत गिरवायचा आहे एकतर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला जाता येईल तिसरा प्रश्न सफरचंदाचे उत्पादन भारतातील कोणत्या राज्यात होते ते, ते शोध राज्याच्या नावापुढे गोल कर बघा सफरचंद साठी अशा प्रकारची सूची दिलेली आहे या ठिकाणी बघा सफरचंदची सूची आहे आणि त्या ठिकाणी आपण गोल करून घेतलेला आहे लडाख हिमाचल प्रदेश प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहित तीन दिलेली आहेत कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे चार गुणांसाठी लिहायचे आहे आपण तिन्ही प्रश्न अभ्यासू पहिला प्रश्न वाहनांचे प्रदूषण कमी करण्याकरता तू काय करशील उत्तर कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाचा वापर करणे दोन वेळच्या वेळी वाहनांची देखभाल व दुरुस्ती करणे तीन शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करणे चार वृक्ष लागवड करणे प्रदूषणकारी इंधनाचा वापर टाळणे दुसरा प्रश्न प्रसार माध्यमांचे हानिकारक परिणाम लिही उत्तर डोळ्यांचे तसे पाठीचे व श्रवणाचे आजार होतात दोन मनोविकार एकलकोंडेपणा वाढणे इत्यादी त्रासही संभवतात तीन प्रसार माध्यमावरील विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवण्याने मैदानी खेळ शारीरिक क्षमता याकडे दुर्लक्ष होते शारीरिक स्वास्थ्य बिघडते प्रश्न तिसरा प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम लिही उत्तर आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तीशी सहज संपर्क साधता येतो दोन माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यात बचत होते आणि तीन प्रसारमाध्यमामुळे व्यापार व उद्योगधंद्यामध्ये वाढ होते